आनंदवाड़ी ग्रामस्थान भारत निर्माण योजने अंतर्गत पानी पुरवठा कर्मचारी असताना देखील पानी पुरवठा होत नाही, तसेच वॉटर ग्रीन योजना अंतर्गत पानी पुरवठा योजना असून देखील पानी पुरवठा कर्मचारी कार्यरत असताना देखील ग्रामस्थांना होत नाही। सौर ऊर्जा पानी पुरवठा योजना आनंदवाड़ी येथे कार्यरत असताना देखील आनंदवाड़ी ग्रामस्थांना पानी पुरवठा होत नाही। ग्राम पंचायत आरो पानी पुरवठा देखील बंद आहे। वॉटर फिल्टर योजना ही कागदपत्रीवरच आहे, योजना चालू नाही। 5 योजना असून देखील आनंदवाड़ी ग्रामस्थ ग्राम पंचायत पानी पुरवठा योजनेचा लाभ भेटत नाही। ग्रामसेवक हा आनंदवाड़ी गावापासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर परतूर राहत असून देखील पानी पुरवठा योजना बंद, त्यामुळे गावातील गोरगरीब लोकांना प्रति महिना 1000 रुपये प्रमाणे ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे त्यांच्याकडून ना इलाजाने पाणी विकत घ्यावे लागत आहे। आमचे प्रतिनिधी गावामध्ये गेले असता गावातील सर्व गल्ली बोळात व भीतीवरून मंदिरावरून विद्युत पोलवरून विकत पाणी पुरवठासाठी घेतलेले कनेक्शनच्या नळ्या निदर्शनात आल्या। गावकऱ्यांनी बोलताना सांगितले की पाणी पुरवठा योजनेचा पाणी पुरवठा सुरळीत करून देण्यात ग्रामसेवक यांना परतो तालुक्यात नेमणूक आनंदवाड़ी ग्रामस्थांनी मागण्या करत आले आहे। ती खरी आहे, मी सांगतो तुम्हाला 5 वर्षापासून पाण्याचा प्रश्न असाच आयरणीवर आणि चालला आहे। हा प्रत्यक्षात पाणी नाही, योजना कागदावर चालते म्हणून 5 योजना आहेत पाणी पुरवठ्याच्या, एकही योजना प्रामाणिकपणे गावात राबवलेली नाही आहे। प्रिया काय, ग्रामपंचायत कार्यालय 2-3 महिने उघडत नाही, फक्त चौकशी असेल त्याच दिवशी ग्रामसेवक येतो, बाकी इतर कामं कुठलेही गावामध्ये होत नाही। गावामध्ये 5 योजना आहेत, भारत निर्माण, वॉटर ग्रीड, आरो फिल्टर, वॉटर फिल्टर, सौर ऊर्जा योजना, पण गावाला पाणी नाही आहे। विकत पाणी 1000 रुपये महिन्याने आम्हाला 5 वर्ष झालं पाणी विकत आहे, कुठलीही योजना नाही, ग्रामसेवक येत नाही, काय नाही, सगळे कागदोपत्रीत काम का व्यवहार होते त्याचे। परतूरनं तो लोकलचा आहे, काळे म्हणून, नामदेव काळे म्हणून, तो कधी 2-3 महिने गावाकडे येत नाही। काही काम असलं तर फोन लावा, माऊली जाऊ, कागद ठेवा। पंचायत समितीला अनेक तक्रारी केल्या, गावात चौकशी लावली, चौकशीमध्ये रेकॉर्ड नाही म्हणून सांगितलं। मनबापूरराव दास, काय समस्या आहे रोडची? घरी यायला रस्ताच नाही। अच्छा, नाल्या? नाल्या तर हे काय बघायला तुम्हाला दिसतात ना, पासून रोड नाही। तर आता मी आता ह्या 2-3 वर्षात तर यायलाच रस्ता नाही आम्हाला इकडे, आणि गावातून सुद्धा हे वटेन हेन वाटत बांधले तर मंदिराकडे जे येणारे नागरिक आहेत भाविक येणारे, आता गाव सोडून जायची वेळ आली आमची। आतापर्यंत झालंच नाही का? झालंच नाही, काय वाटलं नाही वाटत होईल म्हणून। रोड कुठं? पाकिस्तानमध्ये निदान, तिथं तरी निदान मारून तरी टाकी लागलं। कारभारी काळोबा पांडुळे। कोणतं गाव? आनंदवाडी। हे जे आरो उभा केलाय, किती दिवस झाले? 2 वर्ष झाले। चालू आहे का पाणी? पाणीच नाही प्यायला गावाला, म्हणजे सोडलंच नाही का आतापर्यंत? कितीच आहे अंदाजे किंमत माहिती आहे? असं 1.5 लाखापर्यंत असेल ते। अच्छा, तर आता पाण्याची समस्या काय आहे? म्हणजे दुरावस्था आहे जरा पाण्याची। आता पाणी कुठून आहे तुम्हाला? शेतातून आणलेलं आहे। आता हे जे ग्रामपंचायतनं एवढा मोठा खर्च केला जागोजागी, तर मग हे कुठं तुम्हाला योजनेच्या संदर्भात माहिती दिली का? समज ही योजना दिली तुमच्यासाठी? बोला। 4-5 वर्ष झाले आम्हाला पाण्याची टंचाई आहे। आता कुठून पाणी आहे तुम्हाला? आम्ही शेतातून आणलेलं आहे, पण आता काय करावं, दुर्दशा असल्यामुळे कसे आम्ही 2000-5000 रुपये खर्च करून पाणी आणलं आहे नळी टाकून। कुठून? किती किलोमीटर? 1 किलोमीटर। तसे ग्रामस्थ यांच्या विरोधात ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना यांच्याकडे तक्रार अर्ज केला आहे। अवस्थिमीसाठी नितीन बदल, जालना।